ज्या दिवशी बोट बुडेल ना तेव्हा पहिला उंदीर पळणारा तो असेल, लक्षात ठेवून द्या. कळलं की नाही? त्या दिवशी तोंड उडेल ना तेव्हा सर्व भारी पडेल त्याला. तोंड बंद आहे तर बंद राहू दे, असे इशारे बिशारे देण्याचे बंद करा. आम्ही पण त्या तालमीमध्ये तयार झालेलो लोक आहोत. हा, कोणी बांगड्या भरलेल्या नाहीत. बिलजीबीला कळून चुकलेलं आहे, ही घाण घेऊन आम्ही पस्तावलेलो आहोत. त्यांचा ग्राफ किती खाली आलाय त्यांना सुद्धा माहिती आहे. आनंदिकेंचं नाव होणार येणार होतं, मात्र त्याला मातोश्रीकडून विरोध करण्यात आला होता. तो तर एवढा खोटारडा माणूस आहे ना, त्याला बोलायचा काही हक्क नाही. त्याच्यावर विश्वास तुम्ही पत्रकार मंडळी कसं काय ठेवता हो? जनता ठेवत नाही, त्यांच्यातली लोक ठेवत नाही. पहिला पळणारा ज्या दिवशी बोट बुडेल ना तेव्हा पहिला उंदीर पळणारा तो असेल, लक्षात ठेवून द्या. कळलं की नाही? त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये काही तुम्ही गॅरंटी देऊ नका. त्या उंदराला पण सुद्धा मीच घेऊन आलेलो आहे. कळलं की नाही? जो राहिलाय ना तिथे राजन विचारेच्यामुळे राहिलाय तो, आणि ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. लोक या दिवशी तोंड उडेल ना तेव्हा सर्व भारी पडेल त्याला. तोंड बंद आहे तर बंद राहू द्या, चांगलं काम करा. चांगल्या गोष्टीला आमचा नक्की पाठिंबा असेल. जनतेचं भलं करा, तुमचं भलं तुम्ही केलेलं आहे. कळलं की? तुमचं भरपूर भलं झालेलं आहे. जवळजवळ किती पिढ्याला मिळेल एवढं तुम्ही करून ठेवलेलं आहे. परंतु आज जनतेच्या साठी, जनतेच्या जेव्हा तुम्ही बोलताय ना, त्या जनतेला तुम्ही हे करा, न्याय द्या त्यांना. लोकसभेच्या ठाणे, कल्याण आणि भिवंडी तिन्ही जागा शिवसेना भाजप युतीमध्ये लढणार आहे. काय भूमिका आहे तुम्ही देखील एक खासदार? मला वाटतं आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब या बाबतीत निर्णय जो घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे, कारण आम्ही पक्षाचे आदेश मानणारे आहोत. कळलं की नाही? आणि आम्ही निवडणुकीला सज्ज आहे. कधी पण त्यांनी निवडणुका हिंमत असेल तर घेऊन दाखवावे. कळलं की नाही? आणि हे असे इशारे बिशारे देण्याचे बंद करा. आम्ही पण त्या तालमीमध्ये तयार झालेलो लोक आहोत. हा, कोणी बांगड्या भरलेल्या नाहीत. हे तुम्ही जे तुमच्याकडे जे आहेत ना ते सर्व आयुध आमच्याकडे पण आहेत. कल्याण लोकसभेमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाबरोबर न जाण्याचा निर्णय घेतलाय. ठाण्यातही अशीच परिस्थिती आहे की बीजेपीचे आमदार संजय केळकर हे विविध दौरे काढून इकडचा कारभार उजेड करण्याचा प्रयत्न करत आहेत. काय वाटतं की शिवसेना त्यांच्यामध्ये जाताना काही एकमत नाही असं वाटतं? बीजेपीला कळून चुकलेलं आहे, ही घाण घेऊन आम्ही पस्तावलेलो आहोत. त्यांचा ग्राफ किती खाली आलाय त्यांना सुद्धा माहिती आहे. जनता सुद्धा त्यांना दोष देते. आज संजय केळकर सारखा एक चांगला लोकप्रतिनिधी जर अशा पद्धतीने बोलत असेल, किंवा रवींद्र चव्हाण असतील, किंवा तिथले शिवसेने बीजेपीचे पदाधिकारी, अहो यांनी हे कोणाचेच नाहीत, हे त्यांच्या पक्षातील उद्धव साहेबांचे नाही झाले त्या तिथे त्यांचे कसे होणार साहेब? त्यांचा स्वार्थ संपला की ते म्हणतील जयरामजी की. कळलं की नाही? त्यामुळे आता फक्त त्यांच्यात हिंमत असेल निवडणुका लावा. सर, कुठेतरी महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील आता धमक्या येऊ लागलेल्या आहेत. शरद पवार आले, त्यांचं मला वाटतं या धमक्या बिमक्या देण्याचं काम आम्ही शिवसैनिक आहोत. कळलं की नाही? या आम्हाला सर्व आम्ही त्यातूनच गेलेलो आहोत. त्यामुळे पवार साहेब असतील, अजून कोण असतील, ह्या जर तुम्ही फक्त पोकळ धमक्या देण्याचं काम तेच करतात, त्या धमक्याला कोण कापतात? साहेब, प्रश्न असा आहे की नरेश म्हस्के यांनी असं वक्तव्य केलं की ज्या जितेंद्र आव्हाडांनी धर्मवीरांचं नाव जे आहे खाली आणण्याचा प्रयत्न केला, अशा आव्हाडांच्या मांडीला मांडी लावून फक्त सत्तेसाठी हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोक बसले आहेत, त्यांना कुठल्या प्रकारे दिघे साहेबांबद्दल आत्मीयता नाही आहे. अरे तुला काय आत्मीयता आहे? तुला बोलायचा हक्क काय? तू गद्दार आहेस, गद्दाराला बोलण्याचा हक्क नाही. आणि दिघे साहेबांच्या पिक्चरमध्ये त्यांनी काढलेलं आहे की गद्दारांना क्षमा नाही. तू त्या गद्दार आहेस ना, तुला बोलायचा हक्कच नाही. तू कोण आहेस, काय होतास तू? कळलं की नाही? आणि किती लोकांचं तू आज तुझ्याबरोबर राहणारे लोक पण शिव्या घालतात. कळलं की नाही? त्यामुळे तू तुझ्या अवकाशामध्ये राहा, तुमच्या कॉमेंट्स वाचा. कॉमेंट्स तुमचे जे तुम्ही लाईव्ह करता ना, त्या लाईव्ह मध्ये काय काय शिव्या देतात, काय काय बोलतायत ना, त्याची लाज जनाची नाही मनाची असेल तर बंद करा ते.